कोल विरोधात 12 फेब्रुवारी रोजी राज्यभर रास्ता रोको करणार असल्याची घोषणा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात केली. राज्यातील टोलफोड आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भूमिका जाहीर करण्यासाठी आयोजित सभेत राज ठाकरे बोलत होते. सप महाविद्यालयाच्या मैदानावर राज्याच्या सर्व भागातून आलेले मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, राज्यातील खोटे टोल नाके बंद होत नाहीत तोपर्यंत टोल विरोधातले आपले आंदोलन सुरूच राहणार आहे. येत्या 12 फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यभर रास्ता रोको आंदोलन होणार आहे. त्याचे नेतृत्व आपण स्वतः करणार असून राज्य सरकारमध्ये हिंमत असेल तर मला अडवून दाखवा आणि अटक करून दाखवा असे आव्हान राज ठाकरे यांनी दिले. येत्या 12 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर माझी आपल्यालाही विनंती आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेलाही मला सांगणं आहे, येत्या 12 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर आपण रास्ता रोको करायचंय. त्याचं नेतृत्व मीच करणार आहे. असेल सरकारमध्ये हिंमत तर मला अडवून दाखवा आणि अटक करून दाखवा. जोपर्यंत या सर्व प्रश्नांची उत्तर राज्य सरकार जोपर्यंत देत नाही, खोटे टोल नाके जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत माझं हे आंदोलन चालूच राहणार, एवढं राज्य सरकारने लक्षात ठेवावं. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने म्हणून मी आज ही गोष्ट बोललो. 12 तारखेच्या सगळेजण तयारीला लागा. टोलला आपला विरोध नाही, मी इतका अव्यवहारी नाही, पण टोल ज्या पद्धतीने गोळा केला जातोय त्याला विरोध असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. कोणतीही पारदर्शकता नसणारा टोल आम्ही का भरायचा असा सवाल करून ठाकरे म्हणाले, टोलमधून गोळा होणारे पैसे मंत्र्यांच्या घरात जाणार असतील तर तो टोल आम्ही भरणार नाही. रोज टोल नाक्यावरून जाताना आम्ही यांना निवडणुकीचा फंड देत बसायचे का? टोल विरोधात सगळे मार्ग वापरल्यावरच आंदोलन सुरू केले, मात्र मी आंदोलन केल्यावर माझ्यावर शिवसेना टीका करते. अरे तुम्ही विरोधी पक्षात आहात का सरकारमध्ये असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्य सरकारबद्दल कुठचाही गोष्ट बोलायची नाही, करायची नाही. मी आंदोलन केलं, आता एक वर्षभर या सगळ्या गोष्टी चालू आहेत, हे पुन्हा सगळं सुरू झाल्यावरती माझ्यावर टीका कोण करते? माझ्यावर टीका शिवसेना करते. मला समजतच नाही, मी लढतोय सरकारच्या विरोधात, हे टीका करतायत माझ्या बाबतीत. अरे तुम्ही विरोधी पक्षात आहात का सरकार बरोबर आहात? ही लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सभा नाही. प्रचाराचा नारळ वाढवण्यासाठी मी आलो नाही, तर त्याच नारळाने सरकारचे टाळके फोडण्यासाठी आलो आहे अशी सुरुवात करून ते म्हणाले, सभेच्या मैदानासाठी मला राष्ट्रवादीने मदत केल्याचे म्हणतात, त्यांचीच वाजवायला आलो आहे तर ते मदत कशाला करणार? मला विकत घेणारा अद्याप जन्माला यायचा आहे. पुणे सातारा रस्त्यावरील 2 टोल नाक्यांचे उदाहरण देऊन ठाकरे म्हणाले, या 2 टोल नाक्यांवर काही लाख वाहने VIP म्हणून गेली, त्यामध्ये मोटार, ट्रक, मल्टी एक्सल यांच्यासारख्या वाहनांचा समावेश आहे. मी तरी कधी बघितले नाही ट्रकमध्ये बसलेले राष्ट्रपती, पण अशा प्रकारची आकडेवारी देऊन फसवणूक होते. इतके लोक फुकट गेले म्हणून आम्हाला मुदत वाढवून द्या असे म्हटले जाते, त्याप्रमाणे मुदत वाढवूनही देण्यात येते. रस्त्यांच्या सुरक्षिततेबाबत त्यांनी सरकारवर कडक टीका केली. ते म्हणाले, खराब रस्त्यांमुळे अपघात वाढतात, जड वाहनांनी रस्त्याच्या डाव्या बाजूने जायचे असा नियम असताना त्याकडे लक्ष दिले जात नाही, कोणाचे त्याकडे लक्षच नाही, सरकारला कोण मरतय याचे देणे घेणे नाही, याला राज्य सरकार म्हणायचे का? मला नोटिसा पाठवल्या जातात पण मी टोल भरणार नाही. जोपर्यंत खोट्या टोलमधून गोळा केलेले सामान्यांचे पैसे परत केले जात नाहीत तोपर्यंत मी पैसे भरणार नाही असंही त्यांनी नमूद केले. मी ज्या वेळेला त्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, मला सांगितलं की बरोबर आहे म्हणे, तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि मला माहिती आहे म्हणे की या सगळ्या टोलच्या सगळ्या प्रकरणामध्ये फ्रॉड आहे, सगळा गफला आहे म्हणे, मला यांचे हात बांधले गेलेले, आमचे सुटले की म्हणणार की हे हात कशाला सोडताय. त्याच्यानंतर मी गेलो कोर्टात, कोर्टात दामिनी पिक्चर सुरू, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख.
गेलो, मोडतोड नको, मुख्यमंत्र्यांना भेटलो, मुख्यमंत्र्यांकडे काही होत नाही, कोर्टात गेलो, कोर्टात अजून काही निकाल लागत नाही। गंमत बघा, माझ्या अगोदर काही जण कोर्टात गेले, ते गेले कोर्टामध्ये आणि कोर्टामध्ये त्यांच्या त्या सगळ्या ज्या काही केसेस टाकल्या होत्या कोर्टाने उभ्या पण नाही केल्या। म्हणे का नाही उभ्या केल्या? म्हणे टोल देऊन आता इतकी वर्ष झालेली आहे, तुम्हाला जर केस करायची होती तर पहिल्या 3 वर्षामध्ये करायची होती, आता तुम्हाला केस करताना येणार। म्हणजे टोल 20 वर्षाचा आणि केस करायची असेल तर 3 वर्षात। हे माझ्या पहिल्या आंदोलन जेव्हा सुरू केलं तेव्हापासून मी सांगतोय, माझा टोल या विषयाला विरोध नसून टोल ज्या पद्धतीने स्वीकारला जातो किंवा त्याचे पैसे जे गोळा होतात त्याचं पुढे काय होतं, मी इतका अव्यवहारी नाहीये। राज्याला रेव्हेन्यू लागत असतो, राज्याला पैसे लागत असतात, पण त्या पैशाचं होतं पुढे काय विचारायचं नाही कोणी। आणि मग ते जर येणारे पैसे हे जर मंत्र्यांच्या घरात जाणार असेल तर आम्ही टोल भरणार नाही। चला रोज टोल नाक्यांवरनं जाताना ह्याला काय निवडणुकीचा फंड देत बसायचा का आम्ही? आणि आम्ही बघा, आम्ही टोल जाळले किंवा आम्ही टोल फोडले, आजच वर्तमानपत्रामध्ये आले शरद पवार साहेबांच्या सुकन्या, सुप्रिया सुळे यांनी आज सांगितलंय एसट्या फोडण्यापेक्षा मंत्र्यांच्या गाड्या फोडा, आता बोला मी काय करू। आम्हाला तर वेळ लागत पण नाही, उद्या सकाळपासून चून चून के मारूंगा, चून चून के मारूंगा। एक बांधकाम मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री मफलर गुंडाळ फिरते, चला मागून धराव आणि आवळाव असं वाटतं माहिती। एकदाच काय ते बांधकाम होऊन जाईल। महाराष्ट्रातले टोल बंद करायचे असेल पहिल्यांदा कर्नाटकातले आणि गुजरात मधले बंद करून द्यावा। आज तिकडे कसं चाललंय ते बघ। केंद्र सरकारने आखून दिलेल्या नियमानुसार तिथे टोल वसूल होत आहेत, इथे नाही होत महाराष्ट्रामध्ये, इथे नाही महाराष्ट्रात तसे होत। केंद्र सरकारने सांगितलंय की प्रत्येक टोल हा 80 किलोमीटर त्याचं अंतर असलं पाहिजे, आमच्याकडे का 30 किलोमीटर आणि त्याच्या खाली येतंय। हे सगळे जेवढे मी आता तुम्हाला सांगितले एवढ्या लोकांना तिथून तुम्हाला जायला प्रवास करायला टोलनं भरता अलाउड आहे। आता फक्त पुणे सातारा रस्ता आणेवाडी टोल नाका, इथे 2010 ते 2013 एवढ्या काळात 6,32,769 गाड्या गेल्या। म्हणे एवढे VIP गेले कशा कशात न गेले, कशा कशात न गेले, कार, बस, ट्रक, ट्रेलर, मल्टी एक्सल अशा सर्व वाहनांमधनं। मी नाही कधी बघितलं ट्रक मध्ये बसलेले राष्ट्रपती। हे छगन भुजबळ मला सांगतायत ना गुजरात मधले, मी गुजरात मध्ये जाऊन आलोय, त्यांच्या हायवे वरती जड वाहन ही डाव्या बाजूने चालणार आणि हलकी वाहन ही उजव्या बाजूने चालणार हा देशाचा नियम आहे। आपल्याकडे सगळी, त्यांच्याकडे सगळे ट्रक हे लेफ्ट साइडने जातात, डाव्या बाजूने जातात, आणि आपल्याकडे सगळे जा, तुम्ही कुठेही जा, कुठच्याही रस्त्यावरती जा, सगळे ट्रक सगळ्या गाड्या इथून उजव्या बाजूने जात असतात। MSRTC च्या बसेस राईट साइडने झालेल्या असतात, वेगाने जात असतात, कोणाचं काही लक्ष नाही। मध्ये माणसं आली तुडवा, मारा, ठार मारा।
सरकारला काही घेणं घेणं नाही, फक्त टोल भरा, आमच्याकडे पैसे पोहोचले पाहिजेत. याला राज्य सरकार म्हणायचं? चला कोण मरतोय कोण काय होतंय याचा काही देणं घेणं नाही, फक्त यांची तुंबड्या भरायच्या आम्ही. आणि त्याच्यावरती राग व्यक्त केल्यावरती सांगायचं की एवढे टोल भरले, मला नोटिसा पाठवल्यात, टोल भरल्याचे पैसे मला भरा म्हणे, घंटा भरतो मी. आजपर्यंत जे खोटे टोल लावलेत ना, त्या खोट्या टोलवरती लोकांकडनं वसूल केलेले पैसे पहिल्यांदा त्या लोकांना परत करा. राज ठाकरे पैसे भरायला तयार आहे, तोपर्यंत एक दमडा मिळणार नाही माझ्याकडनं, आणि सतत ठोडू आणि सतत चाळू. मजाक लावला असला महाराष्ट्राचा या लोकांनी.